यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नाही, दोन्ही गटांना महापालिकेने परवानगी नाकारली. गेल्या 2 महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्याचा वाद चांगलाच पेटला असताना यंदा शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावाच होणार नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यासाठी अर्ज करण्यात आला असतानाच मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. मुंबई महानगरपालिकेने एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी गोरेगाव येथे सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असं ठणकावून सांगितलं होतं. अशातच आता हा निर्णय घेण्यात आल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावर शिवसेना ठाम. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी हे चांगलेच संतप्त झालेत. पालिकेच्या निर्णयावर बोलताना शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचं सांगितलंय. गणिनी काव्यानं दसरा मेळावा घेऊ असे शिवसेना नेत्यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गट रडीचा डाव खेळतोय, हा डाव भाजपाच्या माध्यमातून खेळला जातोय अशी प्रतिक्रिया दिली आहे. दसरा मेळाव्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी. दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली असून शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. या सर्व घडामोडींविरोधात शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात दखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार होती, पण ही सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते म्हणजेच शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ आसपी चिनॉय यांनी न्यायालयात याचिकेत सुधारणेसाठी वेळ मागितला. न्यायालयाने शिवसेनेची ही विनंती मान्य करत या प्रकरणावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली आहे. ज्यावेळी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली तोपर्यंत विनंती अर्जाला महापालिकेकडून कोणतंही उत्तर मिळालं नव्हतं, पण आत्ता कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई महापालिकेकडून आमची परवानगी नाकारण्यात आली आहे, त्यामुळे या पार्श्वभूमीवर आम्हाला या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती शिवसेनेने न्यायालयात केली आहे. दूध पाजलं म्हणणाऱ्यांनीच सत्तेत तूप खाल्लं. उद्धव ठाकरेंवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जोरदार प्रहार. सत्तेचं दूध पाजलं म्हणता, पण ते तूप कोणी खाल्लं? मेवा आणि तूप मातोश्रीने खाल्लं. अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत, त्यामुळे ते देशात कुठेही जाऊ शकतात, परंतु त्यांना हा दौरा झोंबलाय अशी जोरदार टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यातून एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे म्हणालेत की ठाकरे हे आता गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचलेत, पूर्वी आमदार आणि खासदारांच्या बैठका घेत होते. उद्धव ठाकरेंचे भाषण निराशेच्या भावनेतून केलेलं भाषण होतं. आता गटप्रमुख आठवले, 2.5 वर्षात किती गटप्रमुखांना भेटले, 2.5 वर्षात मंत्रालयात 3 तास बसले, 2.5 वर्षात काय केलं असे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत. तुम्ही तिघांनी मिळून एकत्रपणे 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, फडणवीसांचा घणाघात. गोरेगाव येथील भाषणात देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक ठरेल असं भाकीत करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीसांनी शेरोशायरीतून उत्तर दिले. मी त्यांना एवढंच सांगतो की मुद्दे लाख चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में होता है. तुम्ही तिघांनी मिळून 2019लाही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला, तिघांनी मिळून एकत्रपणे 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण संपवू शकला नाही, ती यापुढेही संपवू शकणार नाही असं फडणवीस म्हणालेत. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत निवडून आला नव्हतात, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून आमच्यासोबत निवडून आला होतात. हिम्मत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं होतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं होतं, त्यामुळे मला वाटतं की कालचं त्यांचं भाषण निराशेचं भाषण होतं असंही फडणवीस म्हणाले. काल मी त्यांची ताई होती, आज बाई झाले. भावना गवळींचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले यानंतर आता त्यांना क्लीन चिट दिली जाते. मला पंतप्रधानांचे आश्चर्य वाटते, ज्या बाईवर आरोप केले तीच बाई मिळाली का तुम्हाला राखी बांधायला, असा थेट सवाल करत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात सामील झालेल्या भावना गवळी यांच्यावर गोरेगाव येथील सभेतून निशाणा साधला होता. याला उत्तर देताना भावना गवळी यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. काल मी त्यांची ताई होती, आज बाई झाले. रक्षाबंधन सारख्या पवित्र नात्याचं कुणी राजकारण करू नये असं आवाहन भावना गवळी यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकट काळात मदत केली म्हणून मी त्यांना साथ दिली आहे.
उद्धव ठाकरे नैराश्यातून अशी विधान करत असल्याचा आरोपही भावना गवळी यांनी केलाय. आदर देतोय आदर घ्या शरद पवारांच्या टीकेला आता मनसेकडून प्रत्युत्तर. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून पवारांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. आज बोट मोजताय उद्या बोट मोडाल आणि परवा बोट तोंडात घालाल. आम्ही धनसे कमी आहोत पण मनसे लई आहोत. मौका सबको मिलता है आदर देतोय आदर घ्या असं राजू पाटील यांनी म्हटलंय. मनसेच्या एका टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. हाताच्या बोटावर मोजण्या इतपतही ज्यांना आपले लोक विधिमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं अशा शब्दात शरद पवार यांनी टोला लगावला होता. संघ प्रमुखांची दिल्लीतील मशिदीला भेट, चर्चांना उधाण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम समुदायातील बुद्धिजीवी वर्ग आणि इमामांच्या भेटीचा भाग म्हणून दिल्लीतील मध्यवर्ती भागातील दिवंगत मौलाना जमील इलियासी यांच्या मजारला आज भेट दिली. यामुळे देशभरात राजकीय चर्चांना उधाण आले. भागवत यांनी यावेळी इलियासी यांच्या मजारवर फूल अर्पण केलं. संघाचे इंद्रेश रामलाल आणि कृष्णगोपाल आदी नेतेही यावेळी त्यांच्या समवेत होते. यावेळी झालेल्या बैठकीला इमाम उमर अहमद इलियासी, शोएब इलियासी उपस्थित होते. डॉक्टर इमाम उमर इलियासी हे ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख आहेत. भारतातील हिंदू मुस्लिम सगळ्यांचा DNA एकच आहे असं वक्तव्य काही काळापूर्वी मोहन भागवत यांनी केलं होतं. भागवत यांच्या भेटीनंतर पत्रकारांनी इमाम इलियासी यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं ते सगळं बरोबर असल्याचं म्हणाले. देशभरात पॉप्युलर फ्रंटवर छापेमारी. वादग्रस्त संघटना PFI अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना तपास यंत्रणा NIA रडारवर आहे. देशभरातील 10 राज्यात NIA आणि ED संयुक्तरित्या ही छापेमारी केली आहे. ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार NIA आणि ED आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि अन्य काही राज्यात छापेमारी केली आहे. दहशतवाद्यांना निधी पुरवणं, प्रशिक्षण शिबिर आयोजित करणं, बंदी घातलेल्या संघटनांमध्ये नागरिकांना जाण्यासाठी प्रोत्साहित करणं आणि बेकायदेशीर कृत्य करणं या आरोपांखाली PFIच्या 100 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलंय. पुण्यातून 2 जणांना NIA ताब्यात घेतल्याचं समोर आलंय. भारताच्या महिला संघाचा इंग्लंडमध्ये मालिका विजय. हरमनचे शतक, इंग्लंडवर 88 धावांनी मात. कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेली शतकी खेळी आणि भारताच्या महिला संघाने उभारलेला 3 शतकी धावांचा डोंगर यांच्या जोरावर यजमान इंग्लंड महिला संघावर दुसऱ्या 1 दिवसीय सामन्यात शानदार विजय मिळवलाय. या विजयाच्या जोरावर भारताच्या महिला संघाने तब्बल 23 वर्षांनंतर इंग्लंडचा त्यांच्याच भूमीत पराभव करत 3 1-दिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. T20 सामन्यांची मालिका गमावल्यावर भारतीय संघाने आपला खेळ उंचावताना 1-दिवसीय मालिका 3रा आणि अखेरच्या सामन्यापूर्वीच जिंकली आहे. पहिला सामना 7 गडी राखून जिंकला तर दुसरा सामना 88 धावांनी जिंकलाय. यापूर्वी भारताच्या महिला संघाने 1999 साली इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती.